नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत आज आपण गणित या विषयातील भूमिती या घटकातील समांतर रेषा व लंब रेषा या घटकांचा अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीला चौथीला असताना तुम्ही बिंदू रेषा किरण प्रतल याविषयी ऐकलेला आहे, याविषयी थोडा थोडा अभ्यास केलेला आहे। तर तुम्हाला माहित असेल की एक बिंदू असतो, त्या बिंदूतून दुसऱ्या बिंदू पर्यंत आपण रेषा काढतो, त्याला रेषा असं म्हणतात। तर रेषा ही आपण लांब पर्यंत काढू शकतो, वाढवू शकतो। तर अशा या रेषा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। तर त्यामध्ये आपण बघा, अशा आडव्या रेषा काढू शकतो, उभ्या रेषा काढू शकतो, तिरप्या रेषा काढू शकतो, काही रेषा अशा वक्र असतात। तर असे हे रेषांचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपण सांगू शकतो। तर या रेषांचे जे प्रकार आहे, तर या समांतर रेषा व लंब रेषा या घटकाला या ठिकाणी 14% 12% आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दिलेला आहे। समांतर रेषा लंब रेषा या घटकावर 1 किंवा 2 स्वरूपाचे प्रश्न हमखास विचारले जातात। तर आज आपण समांतर रेषा आणि लंब रेषा या दोन घटकांचा अभ्यास करणार आहोत। तर बघा या ठिकाणी मी 2 आकृत्या काढलेल्या, तुम्हाला ओळख करून देतो। तर समांतर रेषा, तर बघा या ठिकाणी ए बी आणि पी क्यू या दोन रेषा या ठिकाणी एकमेकींना समांतर आहेत, त्या कुठे एकमेकींना छेदत नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी एक अजून आकृती काढलेली दोन रेषांची लंब रेषा, बघा ए बी आणि सी डी या सुद्धा रेषा या ठिकाणी लंब रेषा आहे। या दोन्ही रेषा एकमेकींना काटकोनामध्ये छेदतात, त्यांना लंब रेषा असं म्हणतात। तर या दोन घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत।